शंकरपाळीचा आवाज तर तुम्ही ऐकला. आता बघा, शंकरपाळी मी तेलामध्ये तळते आहे तरी देखील अजिबात शंकरपाळी तेलामध्ये विरघळलेली नाहीये. तर ही शंकरपाळी मैद्याची शंकरपाळी नसून फक्त रव्याची शंकरपाळी आहे. तरी देखील छान खुसखुशीत आणि अजिबात तेलकट नसणारी ही शंकरपाळी आहे. तर शंकरपाळी तेलामध्ये का विरघळतात, शंकरपाळी तेलकट का होतात, ती होऊ नये म्हणून काय करायचं, तर हे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रव्याची छान बिस्किटाप्रमाणे खुसखुस शंकरपाळी कशी बनवायची, चला तर या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडे घेतलेलं आहे, त्यामध्ये घालूया 1 कप बारीक रवा. इथे तुमच्याकडे जाड बारीक कुठलाही रवा असेल तर तो तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर 1/2 कप पिठी साखर घ्यायची आहे. शंकरपाळीमध्ये साखरेचं प्रमाण अगदी योग्य असणे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर 1/2 टीस्पून इथे इलायची पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर मीठ घालून आता हे मिक्सरला 1 मिनिट फिरवून घ्यायचंय. म्हणजे सगळे जिन्नस छान असे एकजीव होतील आणि रवा देखील आपला चांगला बारीक होईल. फिरवून घेतलंय, आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. तर शंकरपाळी करताना तूप आणि साखरेचं प्रमाण योग्य झालं की तर तुमची शंकरपाळी एकदम छान परफेक्ट जमून येतात. तर इथे बरोबर 1/2 कप वितळवलेलं थंड तूप घेतलेलं आहे, गरम तूप आपल्याला वापरायचं नाहीये. व्यवस्थित ते रव्याला चोळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला 1/2 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर गव्हाचं पीठ हे बारीकच असतं, त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घातलेलं नाहीये. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तूप जे आहे सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून मग आपली शंकरपाळी छान खुसखुशीत तयार होतात. तर बघू शकता मूठ वळल्यावर अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन अगदी योग्य आहे. तर आता इथे मी 1/2 कप एवढं दूध घेतलेलं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरला असलेलं हे दूध आहे, थंडच दूध वापरायचं आहे. आता व्यवस्थित हे सॉफ्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, जास्त घट्ट वगैरे मळायची काही गरज नाही आहे. तर बरोबर 1/2 कप दुधामध्ये हे पीठ मळून तयार होतं, बघू शकता. तर शंकरपाळी करताना साखरेचं प्रमाण जर तुमचं जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये तळल्यानंतर कडक होऊ शकतात. त्याचबरोबर तुपाचं प्रमाण जास्त झालं की मग ती तेलामध्ये विरघळतात, त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाण इथे मी तुम्हाला सांगितलंय. 10 मिनिटं पीठ झाकून ठेवलं होतं, बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ आहे. तर आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर या पिठामध्ये आपण तूप घातलेलं आहे, त्याचबरोबर साखर आहे, त्यामुळे पिठाला कडेला चिरा पडतात. तर एकाच बाजूने हे लाटून घ्यायचं आहे, हवं तर पोळपाट फिरवून हे लाटून घ्यायचं आहे. पोळी लाटून झाली की कडा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली शंकरपाळी छान आकाराची तयार होतील. तर इथे तुम्ही हवं त्या शेपमध्ये शंकरपाळी कट करून घेऊ शकता, मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे. तर बघू शकता साधारण या जाडीची शंकरपाळी मी ठेवलेली आहे, तुम्ही हवं तर यापेक्षा जाडी थोडी जास्त ठेवली तरी चालेल. तर बघू शकता सगळी शंकरपाळी इथे मी बनवून घेतलेली आहे. आता शंकरपाळी तळण्यासाठी तेल कसं गरम असावं, तर तेल मध्यम स्वरूपाचं गरम असावं. इथे मी 3 मिनिटं तेल जे आहे मध्यम आचेवर गरम करून घेतलं. पिठाचा एक गोळा टाकून बघितला, पिठाचा गोळा टाकल्यानंतर अगदी कमी तेलामध्ये बुडबुडे दिसले, म्हणजे आपलं तेल अगदी मध्यम स्वरूपाचं गरम आहे. त्यानंतर अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये घेऊन शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहेत. जास्त गर्दी करायची नाही, शंकरपाळी सोडल्यानंतर लगेचच हलवायची नाही आहेत. साधारण 1/2 मिनिटानंतर शंकरपाळी तळापासून हलवून घ्यायची चमच्याच्या किंवा उलथणीच्या सहाय्याने. तर त्यानंतर बघू शकता शंकरपाळी तळायला आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात लो टू मीडियम फ्लेमला. आणि बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे, शंकरपाळी अजिबात तेलामध्ये विरघळलेली नाही आहेत. मस्त सोनेरी रंगावर बाहेर काढून घ्यायची, म्हणजे बाहेर काढल्यानंतरही कुकिंग प्रोसेस थोड्या वेळ सुरू असते, त्यामुळे रंग अजून थोडा डार्क होतो. बघू शकता मस्त रंगावर शंकरपाळी तळून घेतली. अशाच पद्धतीने मी सगळी शंकरपाळी इथे तळून घेते. तर सगळी शंकरपाळी तळून घेतलेली आहे
आणि पूर्णपणे थंड देखील झालेली आहेत. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये अगदी महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. मस्त लेयर सुटलेली आहेत शंकरपाळीला, त्याचबरोबर छान खुसखुशीत देखील झालेली आहेत, अजिबात तेलकट नाही आहेत. तर अगदी योग्य प्रमाणामध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकन देखील प्रेस करा. धन्यवाद.